आज मी मार्केटमधून सुरमई आणलेली आहे बघू शकता तुम्ही कापूनच आणलेली आहे मासेवाल्याकडनं आता ही स्वच्छ करून चार पाच वेळा पाण्याने आपण धुवून घेऊया आता सुरमईला चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा हळद लावून घेऊया आपण या तुकड्यांपैकी चार पाच तुकड्या रश्यासाठी ठेवणार आहोत आणि बाकीच्या सर्व तुकड्या आपण फ्राय करणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑल हा पर्याय निवडा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल अशा प्रकारे मीठ आणि हळद मी लावून घेतलेलं आहे जरा जाडच कापले आहेत अशा प्रकारे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आपण मीठ आणि हळद आता तुम्ही बघू शकता या एवढ्या तुकड्या मी फ्राय करणार आहेत आणि उरलेल्या या रशासाठी कालवणासाठी वापरणार आहे नमस्कार मी संगीता संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे सुरमई कालवणासाठी आपण ह्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा हे एक चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे या तीन गोष्टी आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत अर्धा तास अगोदर आणि ही एक कवर घेतली नारळाची कापून कढीपत्ता फोडणीसाठी हळद मीठ लसूण आणि पाच सहा दाणे मिरीचे घेतलेले आहेत काळ्या मिरीचे आणि हे दोन कोकम घेतलेली आहेत याच्याऐी चिंच देखील घेऊ शकता तुम्ही चला मग वाटण काढून घेऊया आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी यात पहिलं आपण खोबरं घालून घेऊया जी आपली रेसिपी आहे सुरमईचा रस्सा किंवा सार आता यामध्ये आपल्याला लसूण आणि काळी मिरी घालायची आहे बघू शकता थोडीशी हळद आणि हा एक छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि हे आणि हे, हे भिजत घातलेले धणे बडीशेप आणि बेडकी मिरची त्यातली थोडीशी घालूया आता आणि थोडंसं फिरून घेतल्यानंतर बाकीचे उरलेले सगळं घालून वाटण करून घ्यायचं आपल्याला थोडंसं मीठ घालूया मीठ घालते आणि आता हे वाटून घेऊया आपण उरलेल्या मिरच्या धणे आणि बडीशे घालून घेतलेली आहे कोकम राहिले होते ते आता घातलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आता हे वाटण करून घेऊया आपण लगडी गरम करत ठेवली होती त्या दोन चमचे तेल घातलेलं आहे आता फोडणी करायची आपल्याला हे बघू शकता हे वाटण तयार झालेलं आहे आपलं आता फोडणीसाठी मी ठेसलेला लसूण घातलेला आहे तो जरासा लालसर झाला की आपल्याला हिंग घालायचं आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे आणि कढीपत्ता कढीपत्त्याची पान घातलेली आहेत आता लगेच झाकण ठेवूया उडतो म्हणून या फोडणीमध्ये आता आपल्याला वाटण घालायचं आहे बघू शकता वाटण्याला किती छान कलर आला आहे या ऐवजी तुम्ही चिंच देखील ते देखे घेऊ शकता इथे आता जरा परतून घेऊया आपण माझ्या इतर काही रेसिपीची प्लेलिस्ट लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा परतून घेत आहोत आता वाटण आज सुरमईचं कालवण आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुरमई फ्राय आता मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते सगळं पाणी मी सोडत आहे ज्याप्रमाणे तुम्हाला रस्सा घट्ट किंवा पातळ हवा असेल त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे तर वाटण कमी झालं असेल आणि रस्सा पातळ झाला असेल तर त्याला दाटपणा येण्यासाठी एका छोट्या पेल्यामध्ये पाणी घेऊन अर्धा ते एक चमचा तांदळाचं पीठ किंवा बेसन मिक्स करून ते पाणी या रशात सोडावं म्हणजे रशाला दाटपणा येतो एकदा ढवळून घेतलेलं आहे आता याला ये उकळी येऊन देऊया आपण आमच्याकडे फ्राय सर्वांना जास्त आवडतं म्हणून रश्मधे मी तुकड्या कमी टाकते बघू शकता तुम्ही उकळी फुटलेली आहे आता आपण सुरमईच्या तुकड्या सोडूया डोक्याचा भाग शेपटीकडचा भाग किंवा रिंग पीस असते ते सहसा करून रश्शामध्ये सोडलं जातं आणि मोठ्या मोठ्या ज्या पीसेस असतात त्या फ्रायसाठी वापरल्या जातात मीठ घाला एकदा ढवळून घेतलेलं आहे आता शिजू देऊया थोड्या वेळ मी बघत आहे अशा प्रकारे हलवून बघते आहे चमचा लावायचा नाही शक्यतोवर तुकड्या शिजल्यावरती मोडू शकतात म्हणून रशात मीठ बरोबर आहे म्हणून मी वरून मीठ घातलेलं नाही आहे तुम्ही ते चेक करून घालू शकता अशा प्रकारे आपली सुरमईचा रस्सा तयार झालेला आहे थोड्या वेळानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया अगदी चविष्ट असा सुरमईचा रस्सा किंवा कालवण तयार आहे भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कशी वाटली ते सांगा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार बघू शकता आपलं सुरमईचं कालवण तयार आहे परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद